आता एक यशस्वी गोष्ट एका महिलेची, नाशिक जिल्ह्यातल्या निफाड मधील ही महिला। तिने अत्यंत धाडसी व्यवसाय सुरू केलाय। ग्रामीण भागातली एकटी महिला हे करू शकते याबद्दल कौतुक वाटणारा हा रिपोर्ट। ही सगळी प्रक्रिया वाईन निर्मितीची। नाशिक जवळच्या गिरणारे गावात ज्योत्सना थेटे सुरवाडेचा हा वायनरी उद्योग। बारावी पर्यंत शिकलेली ज्योत्सना तिच्या पती बरोबर पारंपरिक शेती करत होती। कांदे, ऊस असे वेगवेगळे प्रयोग झाल्यावर फळबागांमध्ये ती रमली। त्यात द्राक्षांचं उत्पादन सुरू झालं। मग या द्राक्षांपासून स्वतःच वाईन तयार करावी म्हणून ज्योत्सनानं धाडसानं या प्रयोगाला सुरुवात केली। दरम्यान ज्योत्सनानं मुक्त विद्यापीठाकडून कला शाखेची पदवीही मिळवली। 2013 ज्योत्सनानं वाईन उद्योग सुरू केला। फारसं भांडवल आणि सोयीसुविधा हाताशी नव्हत्या, तरीही कृषी शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या आहे त्या साधन सामग्रीत उद्योग सुरू करावा या सूत्रानुसार ज्योत्सनाचा वायनरी उद्योग सुरू झाला। अनुदान सवलतीच्या नादाला न लागता तिनं वाईन उद्योग सुरू केला। वाईन निर्मितीचा हा प्रत्येक टप्पा ज्योत्सना सांभाळते। द्राक्षांचा हार्वेस्टिंग, क्रशिंग, फर्मेंटेशन, बॉटलिंग करणं, लेबलिंग करणं, मार्केटिंग करणं या सगळ्या आघाड्या ज्योत्सना सांभाळते। या वाईन उद्योगामुळे तिची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। आता ज्योत्सनानं सुरू केलेल्या या उद्योगाची लाखोंची उलाढाल झाली। विशेष म्हणजे तिच्या मदतीला एकही कामगार नसताना नेटानं तिचा वाईन उद्योग सुरू आहे। हा जो वाईन निर्मितीचा प्रोजेक्ट आहे तो आपल्यासाठी नवीन असल्यामुळे मला बरीचशी आव्हानं होती, त्यावर मी मात करत त्यात इन्वॉल्व्ह झाले। मग प्रत्येक स्टेजला जसं हार्वेस्टिंग, क्रशिंग, फर्मेंटेशन, बॉटलिंग, लेबलिंग ह्या ज्या स्टेज आहेत त्या मी स्वतः करून बघितल्या आणि त्या करताना एक वेगळा आनंद निर्माण झाला। मुळात ग्रामीण भागात आजही महिलांचं घराबाहेर पडणं हे तुलनेनं कठीण, त्यातच वाईन निर्मितीचा व्यवसाय महिलेनं करणं हे निश्चितच आव्हानात्मक होतं। त्यामुळे ज्योत्सनानं दाखवलेलं हे धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे। एक चेअर्स तिच्या यशासाठी। निफाडहून चेतन कुळसह, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।